संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी याच ठिकाणी कैद केले होते. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे नेहमी वास्तव्य असायचे. उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाईच्या वाड्यात ते नेहमी राहायचे. विशाळगडाहून रायगडला जाताना 1 फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामास आले. दुसऱ्या दिवशी त्यांना आर्जोजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाने न्यायनिवाडी इथे केले. औरंगजेबाने पाठवलेल्या मोगल सेनापती शेख निजाम मुकरबर खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन 3 फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केले. कैद कसे केले त्याचे वर्णन साकी मुस्तैद खान, काफी खान, भीमसेन सक्सेना इत्यादी समकालीन मोगल लेखकांनी लिहून ठेवले आहे आणि गावातील देवळे फोडली असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे. मेनवली दप्तरातील एका कागदात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्यासंबंधीचा उल्लेख आहे. त्यात संभाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या वाड्यांच्या चौतऱ्यावर सरदेसाईंनी पुन्हा वाडा बांधला असा उल्लेख आहे. संगमेश्वर येथील संभाजी महाराजांच्या वाड्याच्या चौतऱ्यावर सदाशिव दादाजी मांगळकर याने हट्टाने बांधलेले घर मोडून ती जागा संभाजी महाराजांच्या बागेसह सवाई माधवराव पेशवेंनी सरकारात ठेवल्याचा उल्लेख सवाई माधवरावांच्या रोजनिशीत आहे.